आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटणवर क्लिक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. त्या पुलवामाच्या हल्ल्यातील त्या शहीदांची आठवण करायला पाहिजे होती. त्यांनी देशासाठी प्राण दिला. आणि प्रेमच करायचं होतं मला तर त्यातरी भगवत नगर करून बघा आणि देवालाही कमी तरी बघा. हमें भर देची जन्नी वाजवला. जन्नी व्हॅलेंटाईन डे साजरे केले नाही.
बाकीच्या मुलीला राहू पण म्हणून आपण तर सगळे डे साजरे केले. हा विनंती आहे दादा, आपला स्वीकार. बाईक नाही रे मौली तुम्ही, दादा कौतुक आहे मला तुमचं सुद्धा. अहो कौतुक आहे मला माझ्या महाराष्ट्रातल्या भागांचं. अजूनही माझ्या महाराष्ट्रात पोरगा दुपारपर्यंत कॉलेज करतो, दुपारनंतर लोकांच्या कपड्याच्या दुकानात घरे घरायला जातो, कोणाच्या हाताने लेबर म्हणून राहतो. आपल्या बापाच्या फाटलेल्या धोतराची आणि आपल्या माईच्या फाटलेल्या पदराची जाणीव आहे त्याला. आयुष्यभर कष्ट करतो आणि आपलं कष्ट करून स्वतःच्या कॉलेजची फी स्वतः भरतो आणि जेव्हा तो पोरगा खुर्चीवर बसून सह्या करतो त्याच्या फाटक्या शब्दातला बाप जगातला सगळ्यात वैभवशाली व्यक्ती असतो. हे अजूनही माझ्या महाराष्ट्रात अर्धा एक इंच छाती कमी पडली ना तर साडेतीन चारला उठतो, आता गावाच्या फेऱ्या मारतो, शरीर कमवतो, पण स्वतःच्या रक्षणासाठी नाही देशासाठी. हे प्रेम आहे आणि हे साजरं केलं पाहिजे. नकार आमचं सगळ्यात वाईट नाही, फक्त दोन चार नाचक्या कांद्यामुळे सगळ्याला वास लागतो. हे दोन चार आहेत ना, गर्लफ्रेंडला घेऊन गाड्यावर मंदिराच्या दगडावर दिल दिला तो बांध, तो बांध तुला घातला पाहिजे, तू फक्त भेट किती दिवशी मला काय आजाने साधारण नावावर केलं रे. अरे बहीण आहे म्हणून सांगते रे, बघा जमलं तर आत्मीयतेला सांगते वाईट वाटतं म्हणून. वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटका जुगाड असला म्हणून मिळतो तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय. तुम्ही आई बहिणीना आदर करायला शिका हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा प्रेमाचा सल्ला आहे. आणि माय विनंती आहे बघ, अरे आज इतकी परिस्थिती वाईट आहे, आम्हाला आमचे मायबाप सुद्धा आवडत नाही. माय आम्हाला नववारीतली माय धोतरातला बाप चालत नाही, आम्हाला स्टँडर्ड मायबाप लागतात. अहो आमच्या धोतरातला बाप आणि नववारीतली माय पाहुणे जर घरात आले ना तर तो शहरातून आलेला पोरगा म्हणतो आईला लयमधी मधी करीत जाऊ नको, तुझ्यामुळे इज्जत जाती आमची आहे. बापाला म्हणतो लयमधी मधी बोलत जाऊ नका, अक्कल नाही तुम्हाला बोलायची का. अनुजीकडे वाटतात अरे आपल्या माय सारखी माय जगात कुठे सापडणार नाही. आणि अजून सुद्धा आपली माय ताटात चक्कर दारात कुत्रं आलं ना आणि रुंदीत भाकरी जरी नसली ना तरी ताटातली चक्कर दारातल्या कुत्र्याला टाकते, स्वतः उपाशी राही पण दारातलं कुत्र सुद्धा उपाशी जाऊ देत नाही. हे वैभव आहे माझ्या आई सांगते. अजून सुद्धा माझी माय जर साबण जपलं ना तर फेकून देत नाही, जुन्या साबणाला नवी साबणाची चिपळी लावती का तर तेवढे ती काम होईल. खरं आहे का खोटे? अजून सुद्धा लुगडं फाटलं तर मातारी फेकून दिये गोधडी शेवती फेकत. अजून सुद्धा जर माझ्या माईला 5 स्टार नाही तर 7 स्टार हॉटेलला न्या आणि आईस्क्रीम खाऊ आला ती चमचे घरी जाणार गॅरंटी. इट इज नॉट अ लोअर क्लास, इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कौतुक आहे मला तिचं का, कारण तिला तिच्या नवऱ्याला कमवलेल्या रुपयाची किंमत आहे. तिच्या घरी रुपया लबाडीनं येत नाही, कष्टानं येतो. ती लबाडीचा रुपया घेत नाही, कष्टाचा वाया जाऊ देत नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं. तुम्हाला वाटत असेल वाईट, मला नाही वाटत. कौतुक आहे मला माझ्या बापाचं. फाटका शर्ट घालन पण लाचारी करणार, कुणाच्या पाया पडणार. आणि तुम्ही क्वाटरीसाठी कुंबडीसाठी साहेब 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 झेंडे येऊन फिरायचं ना देशाच्या आणि धर्माचाच, बाकी कशाचाच नाही हे कायम लक्षात ठेवा. नका रे लाचार करून काय नाही रे, आणि ज्या बोकडा म्हणून मारता की नाही दादा, हीच तुम्हाला बायका भेटत नाही त्याचं कारण बोकडच आहे. बोकड कसं लक्ष देऊ नाही का, बोकड अशी जात आहे जे स्वतःच्या आईवर 3 महिन्याच्या आत नजर टाकत. बोकड अशी जात आहे ज्या माईनं जन्मावर घातलं ना त्या जन्मदाती आईवर 3 महिन्याच्या घात नजर टाकतात, त्या माईचा भोग घेत. मग विचार करा बोकडाला खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील, आणि मग मला सांगा शाकार करायचं. तू सुद्धा जे खात नाही त्यांनीच टाळ्या वाजवली बघ, जे खाते ते म्हणले आपण नसते आपण. अरे येण्या इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी वाजव. आमची कोंबडी खाताना ती कोंबडी स्थिर नाही आहे, तिच्या तोंडासमोर जरी धान्य टाकलं ना तरी ती तोंड बाहेरच घालते. कळलं त्यालाच कळलं, तोंडासमोरच खा नका गरज. आणि माय म्हणले तुम्हाला सांगते ग, तुम्ही इज अन आयडियल मॅनेजर, सगळ्यात मोठी व्यवस्थापिका तुम्ही आहात. मोठ्यातले मोठे उद्योजक सांगतात जे आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही, ती रोज गृहिणी आपल्या घरामध्ये दररोज करते जे आम्ही आजपर्यंत करू शकलो नाही. व्यवस्थापन फार
तुमचं बी काय झालंय माहितीये का, ह्याच्यापेक्षा तोंडातली ताकद वाढली जरा. तुमचं सगळं चांगलंय माय, फक्त तोंड सोडून बाकी सगळं चांगलं. नवरा बायकोचं भांडण काढलं बाई, कोणी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आई बाबा बहीण मला सगळं मी सगळं मी एकटी सांभाळतो. म्हणता तुझ्या काय आपण सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. काय गरज आहे? आणि हे बघा कुठून काय सगळं, आणि बायका भांडणात काय बोलतील याचा भरोसा. शंभरचं म्हातारा नव्वदची म्हातारी, नव्वदची म्हातारी शंभरच्या म्हाताऱ्याला म्हणते काय काय माझं नशीब फुटलं नाही. तुम्हाला वय म्हटलं तुमच्या आधी चांगला चांगला बघा आमचं माझं तोड वय काय. आता कैसे तुमच्याच भेटणार नाही का तुला, वय काय तू उरती काय गुरज आहे का काय भांडणार बोलते आला. हा हा आज बाबा काय नव्हतं तुझ्या दारात दिलंय नाही का त्याची मी गुरजच नाही ना काय कधीच नाही. शास्त्र सांगू लक्ष देऊ नाही का, वाणी रसवती यस्यवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलत्वस्य जीविता. ज्या घरातला पुरुष प्रामाणिकपणे कमवतो आणि ज्या घरातली स्त्री हसमुख चेहऱ्यानं प्रत्येक कष्टात राहते त्या घरातल्या भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही हे शास्त्र सांगत. माझ्या तुकोबाचं धोतर फाटलं, माझ्या तुकोबाऱ्यांच्या बायकोने आवडीने तीन गाठी मारल्या, खाल्लं दोन पळसाची पानं लावली, जेणेकरून माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसू नये, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसू नये. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही त्या लक्ष्मीचा देव दात दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही विश्वास नाही देत. तुम्ही आता वाजव तुमची लय व्याख्या आहे. तुमची तीन टाय खाती तरी माहेर गेल्यावर म्हणती काय काय जागो भेटलंय मी आहे म्हणून सांभाळलंय तीन दाखव काय कमी केलं माहिती आहे म्हणून तुम्हाला. हा आणि माय चावीच मी कौतुक करते ती काय गरीब नव्हती बरं का की तिनं सहन केलं. पुण्याचा सासर माझ्या तुकोबाऱ्यांचं गुरुवे सावकाराची पदवी तुकोबाऱ्याची बायको आवडली. पस्तीसशे एकर ऊस आहे तुकोबाऱ्यांच्या सासऱ्याचा. किती एकर? कोंडागर गावकरी पुरुष मंडळी पस्तीसशे 3500 एकर फक्त ऊस आहे. आपला सवा एकरच आहे. ती होबी पेटन त्याला भजन करीत का? पस्तीसशे 1425 माणसं आवडीच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. तरी माझी माय देवराच्या घरी मिठासोबत भाकरी खाती, चार ठिगळ्यांची साडी नेसती, तक्रार करीत नाही लक्ष्मी तिला म्हणावं दादा. गरीब नगर समजत जाऊ तुम्ही. अरे लोक भले महाराज लोकांना सुद्धा फुटकळ समजतात. परवा दिवशी मी एखादी हरीच्या वेळी घेते ते बायकोला म्हणत होतो ताईला चक्कर वाढ ताईला चक्कर वाढ. नाही नाही झाबरे मामाच्या नाही दुसरीकडे मग त्यांच्या घरच्या वेळेला गेलो ताईला चक्कर वाढ ताईला चक्कर वाढ. नंढो बोला दादा पोट बोलाय नाही वाढ. म्हणलं दादा पोट बोलाय नाही वाढ. ती म्हणलं तब्येत बघून म्हणतोय काय की गरज आहे वाढलंय सुकलंय वाढ गरज आहे वाढ वाढलंय सुकलंय वाढ. म्हणलं दादा पोट बोलाय नाही वाढ. म्हणलं दादा नाही नाही वाढ. म्हणलं दादा पोट बोलाय नाही वाढ त्यांना भेटत नसतंय वाढ. आम्ही काय करी तो विचार केला चाल भिकारी तर भिकारी पण होली ना भिकारी पंढरीचा. आमच्याकडे संपत्ती कशाला म्हणतात माहितीये ऐका विपुल विपुल नैव संपदो नच संपदा निपदार दिसन्नम विष्णु संपन्नारायण स्मृती. ज्याला तुम्ही विपत्ती समजता ती आम्ही समजत नाही, ज्याला तुम्ही संपत्ती समजता ती आम्ही समजत नाही. आमच्याकडे भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात ठेवणं ही खरी संपत्ती. ज्याला म्हणून आम्ही दैवाचे परमात हे महान गोरी देवाचे आणि काय तुम्ही आम्हाला मागे प्रेमवर आहे. योग तपस्या करणार नाही. योगी योगाचं वर्णन करतात नामावर आहे ज्ञानेश्वरी मध्ये सांग
सांगतात योग विद्या कशाला म्हणावी तर माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या 24 नव्या प्रदान 3 नाड्या प्राण वाहत इडा पिंगला सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो.